कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। निसर्ग समृद्धीचं वरदान लाभलेला घोलवड हा भाग चिकू उत्पादनात अग्रेसर मानला जातो। या भागातील बरेचसे बागायतदार आपल्या वाडीत चिकूसह गरम मसाला पदार्थांची लागवड करण्यात यशस्वी ठरले आहेत। महाराष्ट्रातील तसेच पालघर जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला नाविन्याचा ध्यास आहे। तसंच हवामान बदलानुसार पीक पद्धतीत सुधारणा करून आंतरपिकं घेण्याकडे बहुतांचा कल दिसतो। चिकू शेती, भात शेती वगैरे पिकांनंतर मिरची, वांगी, टोमॅटो या भाजीपाल्याचा विचार होतो। तालुका डहाणू, जिल्हा पालघर येथील शेतकरी श्री जयू रडका पागे यांनी चिकू शेतात टोमॅटोची लागवड यशस्वी करून दाखवली। चिकू फळ लागवडीखाली असलेली जमीन कृषी विज्ञान केंद्राच्या सहाय्याने तपासून त्यावर टोमॅटो लागवड केली। चिकूच्या याच्यामध्ये भात शेती करतात, भात शेती करून झाल्यावरती आम्ही पूर्ण जमीन नांगरून घेतात ट्रॅक्टराने। ट्रॅक्टराने नांगरल्यावरती आम्ही त्याच्यामध्ये ड्रिप पाईप करून घेतात। ड्रिप पाईप झाल्यावरती त्याच्या आधी आम्ही पहिले रोपं तयारच करतात, मिरचीची किंवा वांग्याची किंवा टांबोट्याची, जी आम्हाला लागेल ते तयारच करून घेतात। आणि त्याच्यामध्ये आम्ही ड्रिप चालू केली काय, त्याच्यामध्ये एक दीड फुटाचे याच्यावरती ते खड्डे खणतात आणि थोडं थोडं शेण टाकतात। शेण टाकून झाल्यावरती त्यावर सुपला जरा जरा मारतात आणि ते मग त्याच्यावरती आम्ही लागवड एक दीड फुटावरती करतात। दीड फुटावरती करतात मग ते त्याच्यामध्ये पाणी दोन तीन झाले ड्रिपचे पा याच्यानी आणि ते जरा असं रोपं तयार झाल्यावरती त्याच्यावर आम्ही गोडणी लगेच करतात। एक 15 दिवसांनी 15 दिवसांनी गोडणी झाल्यावरती परत काय त्याच्यावर औषध फवारणी करतात, नाही तर मग ते आम्ही त्याच्यावरती कुठला तरी खत येत होते पिपड्यामध्ये हे करतात, मिश्रिंग करतात आणि ते कमीच कमीच आम्ही 0.5 लिटर किंवा 0.5 लिटरचे कमी पण त्याचे बुडावरती होतात। कारण की बुडामध्ये बुरशी न येता ते एक कार्य करून सगळं काय त्याच्यामध्ये मग ते आम्ही हे करतात। ते झाल्यावरती मग त्याच्यावरती फळं यायला लागतात। फळं येऊन मग आम्ही ते बाजारामध्ये आमचे ते बायका आहेत ते नेऊन विकतात, नाही ते कोणाला तरी मग आता ते 20 विकत असेल तर आम्हाला 10-12 रुपयांनी ते आम्हाला देतात आणि ते कार्य करतात आम्ही सगळे। आणि चिकूचे बागायत आहेत, चिकूचे ते आम्ही मार्केटला थोडेफार भरतात, ते तर मार्केटच जातात चिकूचे। हे आमचं सगळं लागवड आहेत। ठराविक काळात पाण्याची भागलेली गरज टोमॅटो पिकांवर दिसून येते। दरम्यान टोमॅटोचा आकार, रंग, त्याचा भरीवपणा लक्षात घेत अळी आणि कीड नियंत्रणासाठी ड्रिपच्या सहाय्याने वॉटर सोल्युबल पद्धतीच्या खतांचा वापर फायदेशीर ठरला। कीड रोगावरती आम्ही थोडंसं ते कुठली तरी औषध जे ड्रिपनी सोडतात थोडीफार आणि वरती अळी असेल अळीच्या बाबतीत आम्ही थोडी फवारणी करतात आणि ते आम्ही आठवड्याला 1-15 दिवसांनी फवारणी करतात। त्याच्यावरती रोप थोडी वरती आल्यावर केलेली फवारणी तणनाशक, बुरशीनाशक, रासायनिक द्रव्य यांचा योग्य तो परिणाम पिकांवर दिसून आला। मेहनतीला फळ येऊन लाल हिरव्या टोमॅटोनी परिसर बहरला। तर आम्ही ड्रिप पाईप घेतली गेली, ही कमीच कमीच 4.25 फुटचा गाला आहे, 4.25 फुटच्या गाल्यावरती 1.5 फुटाचे याच्यावरती लागवड केली, टांबोट्या लागवड। तर ती यावर्षीच पहिलेच वर्षी केली, त्याच्या आधी आम्ही मिरची करायचे, मिरचीला थोडी मेहनत पण फार होती आणि त्याला माणसंही नाही, आम्ही घराचेच सगळे कामं करतात आणि मजूर एवढे काय भेटत नाही ना आणि मजुऱ्या एवढे का आपले पोसता नाहीत म्हणून आम्ही घराचेच करतात। आणि ते यावर्षी टांबोटं केले चांगलं आलं आहे त्याला पीक आणि ते बाजार करताना
आता बघू कसा आहे तो बाजार। बाजार भावाप्रमाणे चांगल्या मालाला चांगला भाव मिळतो। आठवड्याच्या बाजारात मुंबई सारख्या ठिकाणी मालाची रवानगी होऊन पदरी नफा पडतो। कुटुंबाच्या सहकार्याशिवाय उन्नती नाही, यातच टोमॅटोच्या उत्पादनाचं रहस्य आहे। जे काही माल असेल ते व्यापाऱ्याकडे देतो आणि थोडासा आठवड्याभराचा बाजार असतो आमचं, ते घरातली जाऊन तिकडे देतात आणि बसून विकतात, आणि थोडंसं संध्याकाळी घराजवळच रस्त्यावर थोडंसं काही बसून विकतात। पण त्याच्यामध्ये थोडं ते आता व्यापारी तर अर्धभावाने देणार, पण आपण स्वतः विकला तर समजा ते आपण वीसनी ते वीसनीच भेटणार, नाही तर आपण व्यापाऱ्याला दिलं ते अर्धभावाने देणार असं होतं ते व्यापाऱ्याचं। आणि ते व्यापारी आम्हाला नेऊन दिल्यावरती लगेच कॅश पैसे देतात, आणि जरा ओळखीचा असेल तर मग 2 दिवसांनी 3 दिवसांनी देतात, असं असतं ते बाजार व्यापाऱ्याचा। लहान घ्याना मोठ्यांनाही आवडणाऱ्या क जीवनसत्वाने भरलेला टोमॅटो विविध पाककृतींचं आकर्षण असून स्वयंपाक दरबारी तो आपलं स्थान आजही अबाधित राखून। कृषी समृद्धीची गुरुकिल्ली, दर्जा गुणवत्ता आणि रास्त किंमत यांची विश्वासार्हता जपणारी आरसीएफची दर्जेदार मूल्यवर्धित खते। शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनाला भरभराट जेव्हा मिळाली आरसीएफ जिप्समची साथ। निरोगी जमीन आणि स्वच्छ पाणी यांचे मोल सोन्याहूनही अधिक आहे।